आज किल्ले रायगडवरून संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून सांगली येथे शिवतीर्थावर आणण्यात आली. सांगली येथे अखंड शिवज्योत प्रज्वलित होत असून संपूर्ण भारतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सांगलीमध्ये पहिलीच शिवज्योत आहे. त्यामुळे सर्व सांगलीकरांना त्याचा अभिमान वाटत आहे. शिवज्योत प्रज्वलित करताना सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी, पृथ्वीराज बाबा पाटील, वीरेंद्र पाटील, महापक्ष सर्व शिवभक्त संघटना आदी मान्यवर उपस्थित होते. पहिली अखंड शिवज्योत आज आपण सांगली इथं प्रज्वलित केलेली आहे. दिल्लीतील अमरज्योत असेल, मुंबईतील हुतात्मा स्मारक असेल, त्या गोष्टीवरून आधारित छत्रपती शिवाजी महाराजांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा समजून आज आपण देशातली पहिली अखंड शिवज्योत इथं प्रज्वलित केलेली आहे. पाच गडांवरील पाच नद्यांची माती आणून ह्या स्तंभाची पायाभरणी आम्ही गेल्यात 5 ते 7 दिवसांपूर्वी केली होती आणि विक्रमी वेळेत 6 ते 7 दिवसात आम्ही ही ज्योत पूर्ण केलेली आहे. आणि मला सांगलीकर म्हणून एक अभिमान आहे की आज ही ज्योत देशात नव्हे तर जगातली पहिली शिवज्योत असेल. नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.